नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा मी माझं जे चॅनल आहे सायन्स हंगरच्या माध्यमातून आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहो. आजचा जो व्हिडिओ आहे तो वर्ग 10वी विज्ञान 2 मराठी माध्यमासाठी पहिल्या प्रकरणावर एक पहिला पॉईंट मी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच सायन्स हंगर ह्या माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही या अनुषंगाने आधीचे जे 2 व्हिडिओ जो काल आणि परवाचा व्हिडिओ मी टाकला होता, अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी जी पूर्वज्ञान जे असतं त्या अनुषंगाने जे व्हिडिओ टाकले होते ते तुम्ही या व्हिडिओशी निगडीत आणि ते तुमचं सगळं ज्ञान या व्हिडिओमध्ये कमी पडणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हा जो व्हिडिओ बनवत आहे हा मराठी माध्यमांसाठी आहे आणि हाच व्हिडिओ मी पुन्हा सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमासाठी सुद्धा बनवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे प्रकरण आहे आपलं हे विज्ञान 2 पहिलं प्रकरण की ज्याचं नाव आहे अनुवंशिकता व उत्क्रांती. या प्रकरणाला सुरुवात करताना जो पहिलाच पॉईंट आहे अनुवंशिकता व अनुवंशिक बदल, ह्या पॉईंटला आपण आज या ठिकाणी फोकस करणार आहे. या आपल्या प्रकरणाला, या पॉईंटला किंवा त्या कन्सेप्टला सुरू करताना त्या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत की जे पूर्वज्ञानावर आपल्या आधारित आहे, त्या प्रश्नाला आपण थोडक्यामध्ये घेऊया. त्यामधील पहिला प्रश्न आहे की सजीवांच्या पेशी केंद्रातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता. आता मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पेशी या संदर्भात माहिती सांगितलेली आहे आणि त्यावेळी वारंवार म्हटलं होतं की हा व्हिडिओ आपल्याला हे विज्ञान 2 शिकताना फार महत्त्वाचा ठरणार आहे, जो की माझा पहिला व्हिडिओ. या सायन्स हंगर चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल तर त्या व्हिडिओ संदर्भात तुम्ही सगळी त्या ठिकाणी तो सुंदर असा व्हिडिओ बघू शकता, ज्यामधून ही पेशी संज्ञा जी आहे किंवा संकल्पना जी आहे मी त्या ठिकाणी तुमची पूर्ण केलेली आहे. आता बघा, सजीवांच्या पेशी केंद्रात अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता असतो. यामध्ये याचं करेक्ट उत्तर जे आन्सर जे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये क्रोमोझोम्स म्हणतो किंवा मराठीमध्ये त्याला गुणसूत्रे म्हणतात, हे गुणसूत्र जे असतात हे अनुवंशिक गुणधर्म एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये नेत असतात. मग गुणसूत्राबद्दल मी त्या पहिल्या व्हिडिओत बोललेलो आहे की मानवामध्ये 46 म्हणजे 46 गुणसूत्रे असतात, ज्यामध्ये जे 22 पेअर असतात ते सोमॅटिक कॅरेक्टर आणि 2 पेअर्स हे 1 पेअर जे असते तर ती सेक्स डिटरमाईन करणारी असते. हे सगळं आपण त्या ठिकाणी बघू शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे गुणसूत्रे, की जे अनुवंशिक गुणधर्म पेशी केंद्रातून वाहून नेतात त्या गुणसूत्रांवर जनुके असतात. मी त्याची पण व्याख्या त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की द फंक्शनल सेगमेंट प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम आर नोन ॲज जीन्स. वर्ग 8वीच्या पुस्तकात आशीच्या आशी त्या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे, तुम्हाला ती माहीत आहे. प्रश्न दुसरा आहे, माता पित्यांच्या शारीरिक व मानसिक लक्षणे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात. अनुवंशिकता, की जे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे की आपल्या आई वडिलांचे शारीरिक आणि मानसिक गुणधर्म आपल्यामध्ये कुठल्या ज्या प्रक्रियेद्वारे येतात त्या प्रक्रियेला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. आणि आता लास्ट क्वेश्चन त्या ठिकाणी तुमच्या पहिल्याच पानावर ह्या प्रकरणाचं दिलेलं आहे की DNA रेणू कोणत्या घटकापासून बनलेला असतो. माहिती आहे आपल्याला, हे डबल हेलिक्स मॉडेल आहे. सर वॅटसन अँड क्रिक यांनी शोधून काढलेलं आहे. याच्यामध्ये नायट्रोजन बेस पेअरिंग, डी ऑक्सिरिबो शुगर, फॉस्फोफ्युरिक ऍसिड हे सगळे तीन चार घटक बेस पेअरिंग मिळून नायट्रोजनची हा DNA रेणू बनलेला असतो. ओके, आता आपण पॉईंटला जर हातला अनुवंशिक गुणधर्म ही एक संज्ञा आहे. बघा, आपल्याला साधं कळतं की आपण आपल्या आई वडिलांप्रमाणे दिसत असतो किंवा आईकडील आजी आजोबा, मामा मावशी, वडिलांकडील काका आणि आत्या, वडील, आजी, आजोबा हे सगळे कंबाईंडली त्यांचे जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्यामध्ये येत असतात. एक मी तुम्हाला साधी गोष्ट सांगेन की तुमचा एखादा मित्र जर त्याच्या आईवडिलांसोबत तो असेल किंवा वडिलांसोबत जात असेल तर ते दोघं आईवडील चालताना किंवा ते तो तुमचा मित्र त्याच्या वडिलासोबत चालत असताना त्या दोघांची हातवारे फेकण्याची जी चाल आहे ती जवळपास आपल्याला समान वाटायला लागते. जर तुम्ही त्यांना पाठमोरे पाहाल तर एक्झॅक्ट तुम्हाला लक्षात येईल दोघं सारखे चालत आहेत. दोघांच्या त्या हाताच्या फेकण्याच्या चालण्याच्या सगळ्या पद्धती ज्या आहेत, केसांची ठेवण, चेहऱ्याची ठेवण, त्वचेचा रंग, ह्या सगळ्या गोष्टी त्या सोमॅटिक कॅरेक्टर्समध्ये जे क्रोमोझोम्स 22 पेअर्स हे तुमचे त्या ठिकाणी अनुवंशिक गुणधर्मामध्ये आपल्याला आई वडिलांकडून किंवा मी सांगितल्याप्रमाणे आईकडचे आजी आजोबा, मामा मावशी, वडिलांकडचे आजी आजोबा
आणि आत्या आणि काका हे सगळे कंबाईंड गुणधर्म अनुवंशिकतेद्वारे आपल्यामध्ये येत असते. मग अनुवंशिकतामध्ये काय अनुवंशिकता म्हणजे काय तर सजीवांमध्ये जे जैविक कॅरेक्टर किंवा जैविक गुणधर्म जनुकांद्वारे संक्रमित होऊन ते आपल्या नवीन पिढीपर्यंत जे पोहोचतात त्या प्रक्रियेला अनुवंशिकता असं म्हणतात. बरं हे बदल कशा प्रकारे करतात यावर जे विज्ञान वैज्ञानिकांनी रिसर्च केलेलं आहे संशोधन केलेलं आहे ते या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. आपल्याला टप्प्याटप्प्याने सांगता येतील की 1886 सर ग्रेगॉर जॉन मेंडेल आणि 1886 त्यांच्या मॉनेस्ट्री नावाच्या गार्डनमध्ये जे संशोधन केले त्यावर समोर एखाद्या टॉपिकमध्ये मी प्रकाश टाकेलच. पण त्यांनी संशोधनाला केलेली सुरुवात पुढे 1901 सर ह्युगो डी व्हॅरीज, 1902 सर वॉल्टर सटन, 1944 ओस्वाल्ड एव्हरी, सर मॅकलिन मॅकार्थी, सर कॉलिन मॅकलॉइड यांनी या तिघांनी मिळून हे DNAच काही सजीवांमध्ये DNAचे हेरिडिटी कॅरेक्टर्स कॅरी फॉरवर्ड करतात हे संशोधन केलेलं आहे. आणि त्याच्या पुढे मग 1961 फ्रॅकॉइस जेकब आणि जॅक मोनॉल्ड हे फ्रान्सचे सायंटिस्ट आहेत. या महान वैज्ञानिकांनी DNAमधील प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती त्या ठिकाणी शोधून काढली. त्याच्यामुळे जे जेनेटिक इंजिनिअरिंग नावाची आज शाखा जी फ्लरिश झालेली आहे किंवा सगळ्या जगामध्ये ज्ञात आहे त्याच्या अभ्यासाला या तिघांचं संशोधन त्या ठिकाणी कामी पडलेलं आहे. अशा या महान संशोधकांनी जे अनुवंशिकचे सिद्धांत मांडले अनुवंशिक बदल त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेले आहेत त्याचं वर्णन ज्या ठिकाणी केलेलं आहे ते आपण त्याचे त्या थेरी सिद्धांत याच प्रकरणामध्ये समोरच्या काही भागामध्ये आपण ते बघणार आहे. आज आपल्याला या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे अनुवंशिकता म्हणजे काय तर जैविक गुणधर्म आईवडिलांकडून जनुकांद्वारे पुढच्या पिढीमध्ये जे संक्रमण होते संक्रमित होतात त्या क्रियेला अनुवंशिकता असं म्हणतात. हे बदल जनुकांद्वारे होतात जनुके क्रोमोझोम्समध्ये असतात. मानवाचं जर उदाहरण दिलं तर मानवामध्ये 47 त्यापैकी जे 22 जोड्या असतात त्या क्रोमोझोमच्या गुणसूत्राच्या त्याला सोमॅटिक क्रोमोझोम्स म्हणतात आणि एक जी जोडी आहे त्याला सेक्स क्रोमोझोम्स म्हणतात की जी स्त्रियांमध्ये XX आणि पुरुषांमध्ये XY क्रोमोझोम्स असतात की जे की जन्माला येणारं बाळ हे मूल होणार आहे की मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे हे त्या क्रोमोझोम्सवरून त्या ठिकाणी डिस्क्राईब किंवा सेल त्या ठिकाणी ते ठरवलं जातं. त्या पेअरला सेक्स क्रोमोझोम्स असं म्हणतात त्या जोडीला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपली एक गोष्ट लक्षात आली असेल अनुवंशिकता म्हणजे काय अनुवंशिक बदल म्हणजे काय आणि या वैज्ञानिकांचं महान कार्य की जे आपण पुढे यांचे सिद्धांत आणि थेरीज जे वेगळ्या पॉईंटमध्ये आहेत ते त्या ठिकाणी आपण बघणार आहे. आणि या सगळ्या आधारावर एकच प्रश्न स्वाध्यायामध्ये विचारला जातो किंवा बोर्डाच्या पॅटर्नच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न येतो तो प्रश्न आहे स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 5 की ज्यामध्ये काय दिलेलं आहे अनुवंशिकता म्हणजे काय आणि अनुवंशिक बदल हे कशा प्रकारे होतात हे स्पष्ट करा. तर ते आपल्याला पॉईंट वाईज त्याचं उत्तर लिहायचं असतं. पहिले व्याख्या लिहायची अनुवंशिकतेची माझी 3 रिपीट झाली पुन्हा एकदा सांगतो की जैविक गुणधर्म सजीवांमधील जैविक गुणधर्म माता पित्यांकडून पुढच्या पिढीमध्ये संक्रमण होण्याच्या क्रियेला अनुवंशिकता म्हणतात. बदल जनुकांद्वारे होतात जनुके क्रोमोझोम्सवर असतात क्रोमोझोम्सवरील काही फंक्शनल किंवा कार्यरत घटकांना जनुके असे म्हणतात त्यानंतर ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत जातात हे सगळं सिद्ध करून या महान वैज्ञानिकांनी छान असं सुंदर या ठिकाणी हा हे डिटेल्समध्ये दिलेलं आहे. आजच्या टॉपिकमध्ये एवढंच होतं विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ पुन्हा मी इंग्रजी माध्यमासाठी याच पद्धतीचा तयार करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही माझं जे चॅनल आहे सायन्स हंगर यूट्यूबला जाऊन या चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन जे कंटिन्युअसली व्हिडिओ मी देत आहे याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो माझे मित्र भायकर सरांचं मॅथ्स हंगर आमचे शाळेमधील आदरणीय शिक्षक श्री आखाडे सर यांचं एक माझी शाळा नावाचं सुद्धा एक चॅनल आम्ही तिघांनी मिळून सुरू केलेलं आहे. आखाडे सरांचं माझी शाळा, भायकर सरांचं मॅथ्स हंगर आणि माझं सायन्स हंगर. तर या माध्यमातून आखाडे सरांच्या चॅनलला तुम्हाला काय मिळेल त्याचं नाव माझी शाळा. तिथे तुम्हाला GR कसे, बोर्डाचा पॅटर्न परीक्षेचा कसा असतो किंवा शाळेच्या संदर्भात ज्या शिष्यवृत्तीज आहेत ज्यामध्ये मुलांना कंटिन्युअसली ज्या फेस करावं लागतं की कागदपत्रे कुठले पाहिजे काय पाहिजे आपण नेमकं काय केलं पाहिजे मी जास्तीचं सांगितल्यापेक्षा तुम्ही माझी शाळा या बसवेश्वर आखाडे सरांच्या त्या चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा तेही तुमच्या फायद्याचं आहे. आणि मॅथ्स सांगर आणि माझं सायन्स सांगर मी विज्ञान 2 अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. स्टेप बाय स्टेप मी पहिल्या वेळेस या पेशी विज्ञानाबद्दल किंवा पेशीबद्दल किंवा स्ट्रक्चर ऑफ सेलबद्दल बोललेला आहे.
दुसऱ्या याच्यात व्हिडिओमध्ये पुस्तकाची ओळख सांगितली आणि आज ॲक्च्युअल मी प्रकरणाला सुरुवात केली आहे. त्यामधला एक पहिला आणि छोटासा पॉईंट अनुवंशिकता आणि अनुवंशिक बदल हे मी तुम्हाला माझ्या पद्धतीने या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.